माझे सँटाज पण रेडी आहेत आणि आपला क्रिसमसचा केक पण रेडी आहे. मस्त चॉकलेट फील्ड केक आहे, ब्लॅक फॉरेस्ट. आता उत्सुक आहेत केक खाण्यासाठी. बेटा मेरी क्रिसमस म्हणा. मेरी क्रिसमस. तर तुम्ही पण हा घरी केक बनवा आणि एन्जॉय करा. आणि श्वेता जे चॅनल तर्फे तुमच्या सगळ्यांना मेरी क्रिसमस. नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल श्वेताचे. आज क्रिसमस स्पेशलचा एपिसोड आपण घेणार आहोत. आणि क्रिसमसमध्ये स्पेशल काय असतं तर केक. तर हो, खूप रिक्वेस्टेड आणि खूप वेटिंग अशी रेसिपी आहे. खूप दिवसापासून आपण या रेसिपीचं बेकिंग आपण सेगमेंट ठेवलेला होता, पण बेकिंगची अजूनपर्यंत आपण एकही रेसिपी बघितलेली नव्हती. तर आज आपण क्रिसमसच्या औचित्याने सुरुवात करत आहोत बेकिंगच्या रेसिपीला. तर बेकिंगमध्ये आपण सगळ्यात फर्स्ट आणि सगळ्यात फेवरेट असा केक बघणार आहे, तो म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट केक. खूप सिम्पल मेथड आहे, इझी मेथड आहे, नक्की तुम्हाला सगळ्यांना हे जमणार आहे. आणि सगळे तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर ट्राय करणारच आहात याची खात्री आहे मला. तर फक्त एकच करायचं आहे, तुम्ही केक बघितल्यानंतर, रेसिपी बघितल्यानंतर तो घरी नक्की ट्राय करायचा आहे. अर्थातच करणार आहातच, पण ट्राय केल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटला, त्याची रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला ओव्हरऑल, त्याविषयी मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन दाबवायचं आहे. आणि जे कोणी नवीन पहिल्यांदा जे व्हिडिओ बघत असतील, जे कोणी नवीन असतील, तर त्यांनी सबस्क्राईबचं बटन क्लिक करायचं आहे आपल्या चॅनलच्या बाजूला जे येतात ते. आणि त्यानंतर सबस्क्राईबच्या बटनच्या अगदी शेजारी एक बेल आयकॉन असतो, तर तो सुद्धा तुम्ही क्लिक करायचा आहे. त्याने होईल काय, तर तुम्हाला माझे सगळे खूप छान छान इन्फॉर्मेटिव्ह जे मराठीमध्ये व्हिडिओज असतात त्याचे लिंक अपडेटेड तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पोस्ट होता बरोबरच तो तुम्हाला लगेच कळेल, त्यामुळे. आणि ते अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला तो सबस्क्राईब जरूर करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळे व्हिडिओ कसे वाटतात तर ते कमेंटमध्ये, व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जरूर कळवत जा. तर आता फार वेळ न लावता मी तुम्हाला आजची रेसिपी दाखवणार आहे. आज आपण बनवणार आहे ब्लॅक फॉरेस्ट केक. तर खूप सिम्पल आहे, फार जास्त मेसी नाही. फक्त लक्षात ठेवण्याच्या गोष्टी अशा की जे मेजरमेंट्स मी प्रॉपर सांगणार आहे तुम्हाला रेसिपीमध्ये, ते तुम्ही अगदी ॲक्युरेट मेजरमेंट घ्यायचे आहेत. ते कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याच मेजरमेंटने जर तुम्ही केलं तर ते तुमचा केक बिघडणार नाही. बेकिंग ही खूप सोपी पद्धत आहे, विशेष काही विशेष त्याला एफर्ट्स घ्यावे लागत नाही. फक्त काही टेक्निक्स असतात, तर त्या टेक्निक्स मी तुम्हाला टिप्समध्ये सांगणारच आहेत. त्याचबरोबर जे तुम्ही वस्तू वापरत असाल, जे पदार्थ वापरत असाल, इन्ग्रेडियंट, ते तुमचे फ्रेश असायला हवेत. ते म्हणजे तुम्ही बेकिंग पावडर वापरणार असाल, सोडा वापरताय, कुठलीही मैदा, साखर किंवा कुठलीही गोष्ट बेकिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही यूज करता ती खूप फ्रेश असली पाहिजे, पॅक असली पाहिजे. जरी तुम्ही ते यूज करत असाल तरी तुम्ही ती यूज केल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली गेलेली पाहिजे, जेणेकरून त्याचं जे आपण रायझिंग करत असतो केक बेकिंगच्या वेळेस किंवा इतर कुठल्या गोष्टी बेकिंगच्या वेळेस, तर त्यावेळेस त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. बऱ्याचदा तुमचे केक किंवा बेकिंग जे पदार्थ असतात ते फसण्यामागे हाच एक मोठा कारण असतं की तुमचे जे इन्ग्रेडियंट असतात, जे तुम्ही वस्तू यूज करत असतात, त्या फ्रेश नसतात. हा एक गोष्ट झाली. आणि त्यानंतर तुमचं मेजरमेंट, बाकी फार काही अवघड नाही आहे विषय, खूप सोपी आहे आणि आपण सोप्या पद्धतीनेच बघणार आहोत. तर त्याच्या आधी मी तुम्हाला काय काय वस्तू लागणार आहेत ते सांगतेच आहे, तर तुम्ही वस्तू आणि मेजरमेंट प्रॉपर नोट डाऊन करून घ्या आणि आपण सुरू करूया. इन्ग्रेडियंट दाखवण्याच्या पूर्वी, मी तुम्हाला काही बेसिक केक बेकिंगसाठी तुम्हाला ज्या इसेन्शियल गोष्टी लागणार आहेत बेसिक त्या सांगणार आहे. तर सर्वात मस्ट असतं तुम्हाला केक पेन. हा केक पेन आहे, हा तुम्हाला नॉनस्टिकमध्येही मिळतो, आता जे नवीन आली आहे तर त्यामध्ये नॉनस्टिकमध्येही मिळतो, हा ॲल्युमिनियममध्येही मिळतो. तर तुम्हाला ज्या पद्धतीचा मिळत असेल किंवा अवेलेबल असेल तुम्ही तो परचेस करू शकता. साईजवर असतात हे, इंचाच्या साईजवर असतात. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कुठल्या किती के जीच्या केकसाठी कुठला किती इंचाचा पिन वापरत आहात, तर याची मी माहिती पोस्ट करणारच आहे. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बेकिंग इसेन्शियलच्या सगळ्या वस्तू बघणार आहोत. आज मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवत नाही, आज आपण केक बेक करणार आहोत त्यामुळे. तर आता मी 6 इंचचा घेतलेला आहे, हा 6 इंचाचा आहे हा पिन. आणि मी यामध्ये जवळपास अर्धा किलोचा केक बेक करणार आहे, ठीक आहे.
त्यानंतर हे मस्ट आहे ज्यावेळेस तुम्ही बेकिंग करत असाल त्यावेळेस. त्यानंतर हे आहेत मेजरमेंट कप, हे कप्स आहेत. याच्यात एक प्रॉपर मेजरमेंट असतं, त्यामुळे तुम्ही हेच वापरावं बेकिंगसाठी. हे स्टीलमध्येही मिळतात, असं नाही की तुम्ही हेच आणलं पाहिजे. स्टीलमध्येही अवेलेबल आहे, प्लास्टिकमध्ये पण अवेलेबल आहे. एक स्टँडर्ड मेजरमेंट असतं, त्यामुळे हे सगळ्या याच्यात सारखंच असतं. तुम्ही कुठल्याही स्टीलचं घेतलं, कुठल्याही क्वालिटीचं घेतलं, ते मॅटर नाही करत. बट वाटी किंवा आपले घरचे कप वगैरे यूज करण्यापेक्षा तुम्ही हे मेजरमेंट यूज करावे. कुठेही कुठल्याही रेसिपीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला प्रमाण दिलं जातं की तुम्ही एक कप घ्या, सव्वा कप घ्या, तर त्या कपाचा अर्थ हे कप्स असतात. हे स्टँडर्ड मेजरमेंट्स आहेत, त्यामुळे तुम्ही त्या कपाचं कम्पॅरिझन आपल्या घरच्या वाटी कप याच्याशी करू शकत नाही. आणि त्यानंतर आहेत हे स्पून, मेजरिंग स्पून, टीस्पून, टेबलस्पून जे म्हणतात, तर ते हे आहेत. हे सुद्धा दोन फॉर्ममध्ये येतात, हे असे स्टीलमध्ये पण अवेलेबल आहेत. हे स्टीलमध्ये पण आहेत, हे प्लास्टिकमध्ये पण येतात. पूर्ण एक कॉम्पॅक्ट असा किट पण मिळतो की या कपच्या सेटमध्ये ते चमच्याचे सेट्स असतात. काही फरक तुम्हाला जे अवेलेबल होतील तुम्ही ते यूज करू शकता. सगळ्यांचं प्रमाण, मेजरमेंट, स्टँडर्ड सेमच असतं, बट घरचे आणि हे याचं मेजरमेंट सेम नाही होणार, त्यामुळे तुम्हाला ही दक्षता घेणं गरजेचं आहे बेकिंगमध्ये. कारण जर तुमचं किंचितचं प्रमाण जरीही थोडं कमी जास्त झालं, तर त्यामुळे सुद्धा तुमच्या बेकिंगवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्यासाठी या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बाकी टूल्स वगैरे तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा आवडीनुसार यूज करू शकता, बट हे तीन मस्ट आहेत तुम्हाला बेकिंग स्टार्ट करण्यासाठी. बाकी तुम्ही जर तुमच्याकडे ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह नसेल, तर तुम्ही गॅसवरही बेकिंग करू शकता. गॅसवरही बेकिंग कशी करायची याच्याविषयी मी व्हिडिओ पोस्ट करेल, आपण पुढचे जे बेकिंगचे व्हिडिओ बघणार आहोत. पण आता तुर्तास आज क्रिसमस आहे, त्यामुळे आज मला केक बनवायचा आहे, तर मी आज ओव्हनमध्येच बनवणार आहे. ओटीजे आहे माझ्याकडे बजाजचा, तर मी आज त्याच्यावर करणार आहे केक. आणि ओटीजेमध्ये सुद्धा केक कसा बेक करायचा, प्रीहीट कसं करायचं, तर हे पण आपण समजून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आधी आपण सगळ्यात आधी इन्ग्रेडियंट बघूया. तर आपण साहित्य बघून घेऊया आपल्याला काय काय लागणार आहे. इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे मी, एक वाटी मैदा, एक टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आपण, दोन टेबलस्पून कोको पावडर घेतली आहे. कोको पावडर निवडताना लक्षात घ्यायचं आहे की दोन प्रकारच्या मिळतात, स्वीटन आणि अनस्वीटन. तर तुम्ही जर अनस्वीटन निवडत असाल, तर त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण तुमचं कमी जास्त होतं. हे जे मी मेजरमेंट देते तर अनस्वीटनसाठी देते, त्याच्यामुळे तुम्ही त्याच पद्धतीने घ्यावं. त्याचबरोबर कोको पावडर निवडताना ड्रिंकिंग चॉकलेट म्हणूनही बऱ्याचदा आपल्याला दुकानदार देऊन देतात, तर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की ड्रिंकिंग चॉकलेट नाही तर कोको पावडर घ्यायची आपल्याला अनस्वीटन. आणि जर तुम्ही स्वीटन घेत असाल तर त्यासाठी मेजरमेंट साखरेचं थोडं कमी करावं. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, एक टेबलस्पून मिल्क पावडर, एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉर, एक चिमूटभर सायट्रिक ॲसिड घेतो आहे आपण. जर सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घेऊ शकता. लिंबाचा रससाठी प्रमाण अर्धा टीस्पून असं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे पिठी साखर, घेतली आपण इथे पिठी साखर हाफ कप प्लस एक टेबलस्पून. चॉकलेट केक आहे तर अर्थातच आपण चॉकलेट इसेन्स वापरणार आहोत. चॉकलेट इसेन्स आपल्याला अर्धा टीस्पून लागणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून तेल, जे तेल आपण भाजीसाठी वापरतो तेच तेल आपण इथे यूज करणार आहोत. आणि त्यानंतर अर्धा कप पाणी. सिम्पल इन्ग्रेडियंट आहेत, घरच्या घरी अवेलेबल असणारे आहेत. विदाउट बटर आपण हा ब्लॅक फॉरेस्ट केक अगदी टेस्टी बनवणार आहोत. तर आता आपण कसं बनवायचं ते सुरू करूया. आपण मिक्सिंग करण्याआधी ओव्हन प्रीहीटिंगला लावून घेऊया. तर प्रीहीटिंगसाठी मी टेम्परेचर ठेवते आहे 160 to 70 डिग्री, आणि त्यानंतर दोन्ही नॉबवर मी सेटिंग करते आहे. बघू शकता मी ते 160 to 70 डिग्रीवर ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर
टाइम ऍडजस्ट करते आहे 10 मिनिटांसाठी. हे सर्वात आधी करणं याच्यासाठी गरजेचं असतं की ज्यावेळेस आपण बॅटर तयार करतो केकचं, तर ते बॅटर तयार झाल्यानंतर, मिक्स झाल्यानंतर खूप वेळ बाहेर राहता कामा नये. जर ते जास्त वेळ तुम्ही बाहेर ठेवलं तर ते बसून जातं मधून, केक राईज होत नाही ते प्रॉपरली, त्यामुळे ते रेडी होताबरोबर लगेचच ते ओव्हनमध्ये गेलं पाहिजे. त्यामुळे आपण जोपर्यंत आपण सगळी बॅटर रेडी करतोय, प्रोसिजर करतोय, तोपर्यंत आपण हे प्रीहीटिंगला लावून द्यायचं आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात की तुमच्या बॅटर बनवण्यासाठी किती वेळ लागतोय, आणि त्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने टाइम ॲडजस्ट करू शकतात. प्रीहीटिंगसाठी टायमिंग जवळपास 10 ते 12 मिनटं असं असावा. जवळपास 10 ते 15 मिनटाचा प्रीहीटिंग टाईम आपण ठेवू शकतो, आणि तेवढ्यात आपण आपलं बॅटर रेडी करायचं आहे. तर आता आपण लगेचच बॅटर रेडी करण्यासाठी घेऊयात. आपलं ओव्हन प्रीहीट होतो आहे, तोपर्यंत आपण झटपट बॅटर बनवून घेऊया. तर सुरुवातीला आपण घेतो आहे 1 कप मैदा. मेजरमेंट कसं घ्यावं यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे सोपी, तर तुम्ही तशीच फॉलो करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही माप घ्यायचं आहे पदार्थाचं, कुठेही दाबायचं नाही आहे किंवा ओव्हरफिल्ड करायचं नाही आहे. ह्या अशा पद्धतीने तुम्ही घेऊन एक चमचा किंवा सुरी असं प्लेन घेऊ शकतात, आणि हे जस्ट वरच्यावर बरोबर एक लेवलला हे कट ऑफ करायचं आहे तुम्हाला. अशा पद्धतीने हे प्लेट, हे झालं तुमचं स्टँडर्ड मेजरमेंट, परफेक्ट मेजरमेंट. तुम्हाला जर ज्या ठिकाणी 1 कप टाक सांगितलेलं आहे किंवा 1/2 कप सांगितलेलं आहे, तर त्यावेळेस प्रत्येक मेजरमेंट घेताना तुम्ही या पद्धतीने घ्यायचं आहे, आणि हे जे एक्स्ट्रा आहे ते तुम्ही रिमूव्ह करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही खूप कप भरून वगैरे घेतात किंवा तो दाबून घेतात, त्यावेळेस ते प्रमाण चुकू शकत. तर सुरुवातीला आपण ड्राय पदार्थ घेतोय सगळे. हे 1 कप आपण इथे मैदा घेतलेला आहे. आपण डायरेक्टली हे चाळून घेतोय, कारण आपल्याला हे 3 वेळेस चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण सगळे ड्राय इन्ग्रेडियंट घेतोय स्टार्टिंगला, लक्षात घ्या. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कोको पावडर. कोको पावडरचं प्रमाण आहे 2 टेबलस्पून. तर या ठिकाणी इथे टेबलस्पूनचं मेजरमेंट दाखवते मी तुम्हाला. हा आहे टेबलस्पून. या ठिकाणी लिहिलेलं असतं प्रत्येक स्पूनच्या ठिकाणी टीस्पून, टेबलस्पून, तुम्ही बघू शकतात. तर आपण इथे 2 टेबलस्पून कोको पावडर यामध्ये मिक्स करणार आहोत. सेम प्रोसिजर आहे याच्यासाठी सुद्धा. ज्यावेळेस तुम्ही घेणार आहात कुठलंही माप, तर अशाच पद्धतीने कट ऑफ करून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला तुम्हाला थोडं अवघड जाईल, तर तुम्ही 2-3 वेळात फिलअप करून जस्ट या पद्धतीने कट ऑफ करायचं आहे. हां, 1 टेबलस्पून, आणि त्यानंतर हे 2 टेबलस्पून ओव्हरऑल फिल करून त्यानंतर तुम्ही हे कट ऑफ करू शकतात. ठीक आहे, या पद्धतीने. आणि जर त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही साखरेचं मेजरमेंट घेतात किंवा कोको पावडरचं घेतात, बऱ्याचदा त्यामध्ये जे स्क्रम्बल बनलेले असतात, त्या एक ठिकाणी गोळा बनलेला असतो साखरेचा, पिठी साखरेचा वगैरे बऱ्याचदा, तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे चाळणीने आधी गाळून घ्यायचे आहे, आणि त्यानंतरच ते मेजरमेंट घ्यायचे. त्याचे खडे येता कामा नये कोको पावडरचे. कोको पावडर अर्थातच जर फ्रेश असेल तर त्याचे अजिबात खडे वगैरे दिसणार नाही तुम्हाला. अशा पद्धतीची फाईन ती मिळेल आणि तिचा रंगही खूप छान असेल. बट साखरेच्या बाबतीत बऱ्याचदा फ्रेश असले तरीही ती एक क्रंबल स्वरूपात येते, तर त्यामुळेच तुम्ही तिला चाळणीने चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे, आणि त्यानंतरच तिला यूज करायचं आहे. कोको पावडरनंतर आपण पुढचं घेणार आहोत कॉर्नफ्लोअर. आपण आधी कॉर्नफ्लोअरचं मेजरमेंट घेऊया. कॉर्नफ्लोअरचं प्रमाण आहे 1 टेबलस्पून. टीस्पून आणि टेबलस्पूनमध्येही तुम्ही गडबड करायची नाही आहे. टीस्पूनच्या वेळेस टीस्पूनचंच मेजरमेंट घ्यायचं आहे, आणि टेबलस्पूनच्या वेळेसही त्याच पद्धतीने पुन्हा आपण करून घेऊया. आपण इथे आता कॉर्नफ्लोअर ॲड केले आहे.
एक टेबलस्पून। त्यानंतर आपण यामध्येच मिल्क पावडर ऍड करणार आहोत, एक टेबलस्पून मिल्क पावडर आहे। इथे मी मिल्क पावडर ऍड करते आहे एक टेबलस्पून। इथे हाफ कप आणि प्लस एक टेबलस्पून अशी साखरेचं प्रमाण आहे मी सांगितल्याप्रमाणे, तर त्या पद्धतीने मी साखर घेते आहे। एक टेबलस्पून आपले ड्राय इंग्रेडियंट जे आहेत ते झालेले आहेत। आपण यामध्ये फक्त बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो आहे तो अजून ॲड केलेला नाही आहे, आणि त्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करण्यासाठी चाळून घेऊन घेऊ। तीन वेळेस आपल्याला ही प्रोसिजर फॉलो करायची आहे, यामुळे यामध्ये एअर निर्माण होतो आणि केक स्पॉन्जी व्हायला मदत होते। अशा प्रकारचे जे क्रम्बल्स आहेत ते रिमूव्ह करता येतात। ही प्रोसिजर स्किप करायची नाही आहे, तुम्ही तीन वेळेस याला चाळून घ्यायचंच आहे। तिसऱ्या वेळेला ज्यावेळेस आपण मिश्रण चाळून घेणार आहोत त्याआधी आपण त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करणार आहोत। इथे एक टीस्पून बेकिंग सोडा आहे, तर आपण आधी ती सॉरी एक टीस्पून आपण बेकिंग पावडर आधी ॲड करणार आहोत आणि त्यानंतर अर्धा टीस्पून आपण सोडा घेतलेला आहे। आता पुन्हा आपण एकदा हे मिश्रण चाळून घेणार आहोत, व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। मिश्रण चाळून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित त्याला एक्चिव करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण चिमूटभर सायट्रिक ॲसिड घालणार आहोत। लक्षात घ्यायचं चिमूटभरच आपण त्याला ॲड करणार आहोत, फार जास्त नाही। अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर हे ड्राय मिश्रण, जर तुम्हाला सुरुवातीला अंदाज नसेल की आपल्याला हे प्रिपेअर करण्यासाठी किती वेळ लागू शकतो, तर त्यावेळेस तुम्ही हे ड्राय मिश्रण तयार करू शकतात। आपण ज्यावेळेस आपण यामध्ये पाणी वगैरे घालणार आहोत, पाणी घातल्यानंतर हे वॅटर लगेचच आपल्याला आतमध्ये बेकिंग च्या ट्रेमध्ये आपण टाकून ओव्हनमध्ये ठेवलं गेलं पाहिजे। तर मग जर तुम्हाला अंदाज नसेल तर तुम्ही हे ड्राय मिश्रण तयार करून ठेवायचं आहे, त्यानंतर प्रीहीटिंगला ओव्हन लावायचं आहे आणि प्रीहीट तो 10 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये तुम्ही हे बेकिंगसाठी ठेवू शकतात। तर हे चांगल्या प्रकारे मिक्स झालं आहे, तर सगळ्यात आधी मी यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालणार आहे। दोन टेबलस्पून तेल घातल्यानंतर अर्धा कप पाणी आपण याच्यामध्ये घ्यायचं आहे। हे परफेक्ट मेजरमेंट आहे, त्यामुळे तुम्ही हे फॉलो करू शकता। अगदी लागता लागता पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही यासाठी, आणि हे अगदी हलक्या हाताने जस्ट तुम्हाला या पद्धतीने मिक्स करायचं आहे। लक्षात घ्या, तुम्हाला इथे बीटरचा वगैरे प्रयोग करायचा नाही आहे किंवा याला फेटायचंही नाही आहे, जस्ट कट आणि अशा पद्धतीने। तुम्ही बघू शकता लगेचच छान अशी जाळी येऊ येते याला। ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीचा टेक्स्चर बघतात की त्याला जाळी निर्माण होते, त्यावेळेस समजून जावं की हे मिश्रण प्रॉपर बनलेलं आहे आपलं। हे बघा, तुम्हाला लगेचच यामध्ये
ही जाळी दिसते। आता यावेळेस आपण याच्यामध्ये इसेन्स घालणार आहोत। इसेन्स आपण अर्धा टीस्पून घेणार आहोत, ते हाफ टीस्पूनचं मेजरमेंट आहे। तर आपण हा ब्लॅक फॉरेस्ट आहे, त्यामुळे अर्थातच चॉकलेट प्रमाण जास्त होतो। आणि या मेथडनुसार जर तुम्ही केक केला तर ब्लॅक फॉरेस्ट अजिबात कडू लागणार नाही, ही माझी गॅरंटी आहे। बऱ्याच जणांना बाहेरचा ब्लॅक फॉरेस्ट याकरता आवडत नाही, कारण तो चवीला कडवट लागतो। बट तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा, अजिबात कडू लागत नाही आणि इतर तुम्ही केकचे प्रकार विसरून जाल ज्यावेळेस तुम्ही हा ब्लॅक फॉरेस्ट खाणार आहात। कन्सिस्टन्सी अशी हवी आपल्याला, आणि जर तुम्ही सांगितलेले प्रमाण यूज केलेत तर अर्थातच कुठेच चूक होणार नाही आणि अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी तुम्हाला मिळेल। फार फेटायचं नाही आपल्याला हे मिश्रण। आता हे मिश्रण रेडी आहे, आपण जास्त वेळ न घालवता, आणि आपलं ओव्हन पण प्रीहीट झालेलं आहे, तर आपण टिनमध्ये हे मिश्रण ओतून घेऊया। इथे माझ्याकडे बटर पेपर आहे, पार्चमेंट पेपर म्हणतात त्याला, तर मी तो यूज करते। जर तुमच्याकडे तो अवेलेबल नाही नसेल तर तुम्ही बटर आणि मैद्याचं ग्रीसिंग करू शकता। अशा पद्धतीने आपण हे पूर्ण बॅटर जे आहे टिनमध्ये घालून घेणार आहोत। संपूर्ण बॅटर टिनमध्ये घातल्यानंतर जस्ट आपल्याला हे असं हलक्या हाताने स्प्रेड करून थोडंसं टॅप करायचं आहे। टॅप करता बरोबर असे बुडबुडे आलेले दिसतील बॅटरला तुम्हाला वरती। जस्ट आपण याला हलकस अशा पद्धतीने टॅप करून तुम्ही बुडबुडे बघू शकतात या पद्धतीने। तर आपण याला ओव्हनमध्ये बेकिंगसाठी ठेवूया। मधल्या रॅकमध्ये आपण ठेवणार आहोत हे, आणि आता आपण टाईम सेट करणार आहोत 15 मिनिटासाठी। बट तुम्ही मध्ये मध्ये हा चेक करत राहायचं आहे, मध्ये ओव्हन तुम्ही चेक करून केक झाला आहे की नाही हे चेक केलं तरी केकसाठी काहीच फरक पडत नाही, त्यामुळे तुम्ही तो बिंदास चेक करू शकता। आता आपण बेकिंग करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला केक राईज व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्हाला दाखवते। बघू शकता तुम्ही मस्त फुलतोय आपला केक। आता आपला केक रेडी आहे हे आपण कसं ओळखणार? तर आपण जस्ट यामध्ये एक क्लीन नाईफ किंवा टूथपिक जर असेल ती अशा पद्धतीने बघायची, ती जर क्लीन बाहेर येत असेल बघू शकतात मी ते इन्सर्ट करते आहे आणि ती क्लीन बाहेर येते, या अर्थात आपला केक झालेला आहे। आता मी ओव्हन आधी ऑफ करते आहे आणि त्यानंतर आपण हा ट्रे बाहेर काढून घेणार। आता आपण टिन ओव्हनमधनं काढून घेतलेलं आहे आणि आता थंड होऊ दिलेलं आहे। जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपण केकला टिनमधनं बाहेर काढायचं नाही, आणि त्यानंतर आपण जस्ट याच्या एजेस जे आहेत साईडनी अशा पद्धतीने रिलीज करून घेतो आहे, आणि या रिलीज केल्यानंतर आपण तो काढून घेणार आहोत। त्याचे आपण असे एजेस हळूवारपणे रिलीज करून घेणार आहोत। केक परफेक्ट बेक झाला की आपल्याला जास्त एफर्ट्स करावे लागत नाहीत, आणि जस्ट याला आपण हे बघा खूप इझिली हा रिमूव्ह होतो, आणि आपण पार्चमेंट पेपर लावलेला असल्यामुळे हे बघा तो असा निघतो। जर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे आपला केक, मस्त छान जाळी आणि आलेली आहे याला, आणि मस्त स्पॉन्जी झालेला आहे। तर आता आपण याला डेकोरेशन कसं करायचं आणि याची फ्रॉस्टिंग वगैरे आपण बघणार आहोत। केक बन आपला थंड झालेला आहे, जवळपास 2 ते 3 तास मी याला चांगला थंड करून घेतलेला आहे व्यवस्थित, आणि त्यानंतर आता आपण याचं फ्रॉस्टिंग करणार आहोत, कटिंग करणार आहोत।
तर आणि पूर्ण डेकोरेशनसाठी आपण याला रेडी करणार आहोत. तर त्याआधी आपण 2 ते 3 तास याला चांगला थंड होऊ द्यायचा आहे, व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे. इथे मी खाली बेसबोर्ड ठेवलेला आहे, माझ्याकडे आहे तो अवेलेबल. आता आपण याची कटिंग करणार आहोत. कटिंगसाठी जो बेक झालेला वरचा पोर्शन आहे तो जर आपला थोडासा तुम्हाला जर वाटत असेल की तो खूप क्रश झालेला आहे, म्हणजे थोडासा क्रंची जो आपण म्हणतो, तर तो आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. कटिंगसाठी खूप सांभाळून आपण हे रिमूव्ह करणार आहोत अशा पद्धतीने. हा आपला फर्स्ट पार्ट रिमूव्ह झालेला आहे. छान जाळी आलेली आपल्या केकला. आणि आता मी याचे 2 पार्ट करून घेणार आहे. कधी केक कटिंगसाठी तुम्ही जो नाईफ वापरता तो असा लॉंग असायला हवा. आणि अशा पद्धतीने एक हात वरती होल्ड करून तुम्ही जस्ट इव्हनली, सुरी कुठेही तुम्हाला मागे पुढे हलवायची नाही आहे, जस्ट इझिली तुम्ही याला अशा पद्धतीने वेगळा करू शकता. 2 इव्हन पार्ट आपण करून घेतलेले आहेत. थोडं ब्रेक झालंय. आता हा पार्ट आपण वरच्या बाजूने ठेवणार आहोत. मी 2 बेस रेडी केलेले होते. आपण हा सेकंड बेस कट केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान इव्हनली हा कट झालेला आहे. आता आपण हे लेयर्स जे आहेत ते एकमेकांवर ठेवून घेणार आहोत. त्याआधी जो आपला प्रॉपर कट झालेला लेयर आहे, आता हा बेस तुम्ही बघू शकता, हा आपण बाजूला ठेवणार आहेत, कारण आपण हा वरच्या साईडला यूज करणार आहेत त्यामुळे. तर मी आता याला बाजूला ठेवून घेते. आणि जो फर्स्ट लेयर जो आपला थोडासा ब्रेक झालेला होता खाली, त्याला आपण मिडमध्ये ॲडजस्ट करणार आहोत. मी सावकाशाला बाजूला ठेवते आणि एक बेस जो आहे आपण हा जो बेस आहे मी खाली ठेवणार आहे. हा त्या अगोदर मी क्रीम व्हिप करून घेतलेली आहे. व्हिप क्रीम इथे व्हिप करून ठेवलेली आहे. ही क्रीम मी कशी व्हिप केली आणि कुठल्या प्रकारची क्रीम वगैरे घेतलेली आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्रीम व्हिप करताना यामध्ये मी थोडा व्हॅनिला एसन्स टाकलेला आहे. चॉकलेट केक जरी असला तरी आपण बेसमध्ये चॉकलेट एसन्स घातलेलं आहे, त्यामुळे मी क्रीममध्ये व्हॅनिला टाकते आहे. कारण कसं खूप चॉकलेट चॉकलेट असा फ्लेवर लागतो तो, बट तुम्हाला जर तो आवडत असेल खूप चॉकलेटी फ्लेवर तर तुम्ही क्रीममध्ये सुद्धा चॉकलेट एसेन्स घालू शकतात. बट मला बॅलन्सिंग त्याच्यासाठी बॅलन्सिंग वाटतं, त्यामुळे मी यामध्ये क्रीममध्ये व्हॅनिला एसेन्स घातलेलं आहे. आता मी यावर बेस घेणार आहे. त्यापूर्वी एक आपण छोटासा या बेसवर एक क्रीमचा टॉट देणार आहोत आणि त्यावर हा बेस आपण ठेवणार आहे. आता इथे माझ्याकडे ही टीन चेरी आहे, बघू शकता तुम्ही. ही टीन चेरी आहे, ही ब्लॅक फॉरेस्टसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ब्लॅक फॉरेस्टची जान आहे ही टीन चेरी, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ब्लॅक फॉरेस्ट बनवत असाल त्यावेळेस ही तुमच्यासाठी खूप गरजेची आहे. आता आपण हे जे सिरप आहे, हे सिरप यामध्ये केकवर स्प्रेड करणार आहोत इव्हनली. कुठेही आपला केक ड्राय राहता कामा नये, इव्हनली आपण हे जस्ट असं स्प्रेड करणार आहोत. आता याला खूप जास्त पण आपल्याला भिजवायचं नाही. हे चेक कसं करायचं तर आपल्याला पूर्ण सगळीकडे हे पसरलेलं दिसलं पाहिजे आणि त्यानंतर आपण असं प्रेस करून बघायचं आहे. आपल्याला बऱ्यापैकी मॉइश्चर लागलं पाहिजे. आता हे झालेलं आहे. ह्या टीन चेरी जे आहेत याचा क्रश, याची बी काढून घेणार आहे मी. आणि याचे जे क्रश आहेत
आपण मध्ये मध्ये घालणार आहोत. सुरुवातीला मी थोडेसे लेयर टाकते कारण आपल्याला क्रीमिंग करायची आहे यामध्ये, आणि त्यानंतर आपण स्प्रेड करणार आहोत. क्रीमिंगसाठी मी ते पॅकिंग बॅग रेडी करते आहे. पॅकिंग पॅक भरून घेणार आहे मी. ज्यावेळेस आपण फ्रॉस्टिंग जरी करत असलो, पॅकिंग बॅगने आपण जर व्हिपक्रीम पसरवली तर ते जास्त योग्य पद्धतीने पसरतं आणि खूप मेसी होत नाही, इव्हनली स्प्रेड होतं ते. त्यामुळे मोस्टली तुम्ही पाइपिंग बॅगमध्ये क्रीम पोअर करून स्प्रेड करावी. क्रीम कुठल्या कन्सिस्टन्सीला असावी किंवा ती कशी व्हिप करावी याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा, तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल, नक्कीच अपलोड करेल. जोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करत नाही की तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडता आहे किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिसिंग वाटतंय किंवा काय अजून हवं आहे, तोपर्यंत मलाही ते लक्षात येणार नाही. आता ही पाइपिंग बॅग मी फिल करून घेतलेली आहे. आता एअर काढून घ्यायचं आहे. मी याचं हे कट करून घेते. स्टार्टिंगला आपण याचा एअर काढून घेणार आहोत आणि हे सगळीकडे आपण असं स्प्रेड करणार आहोत. क्रीमची लेअर आपल्याला खूप जास्त चांगली ठेवायची आहे, त्यामुळे मेक शुअर कुठेही क्रीम कमी वापरायचं नाही. चांगल्या पद्धतीने क्रीम तुम्ही टाकल्यानंतर हे पॅलेट नाईफ आहे याने अशा पद्धतीने तुम्ही हे क्रीम स्प्रेड करायचं आहे. श्वेता जे हे असं चॅनल आहे ज्या ठिकाणी तुम्ही खूप चांगले चांगले आणि वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बघत असतात, त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी तर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. आपल्या श्वेता जे चॅनलवर विविध विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अपलोड होत असतात, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आपण क्रिसमस स्पेशल रेसिपी बघतोय. आता मी पुन्हा यावर फक्त चेरी क्रश जो आहे तो स्प्रेड करते आहे. क्रिसमस स्पेशल रेसिपीमध्ये माझा विचार असा आहे की आपण एक पूर्ण क्रिसमस वीक घेऊया आणि त्यामध्ये मी तुम्हाला बेकिंगचे वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहे. बट जोपर्यंत तुमच्या हायेस्ट कमेंट येत नाही तोपर्यंत बेकिंग अपलोड होणार नाही, त्यामुळे तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला बेकिंग रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील, आपण नक्कीच तसे व्हिडिओ बघूया. खूप जास्त आता आपण यावर चेरी स्प्रेड केलेली आहे, सिरप नाही घातलेलं आहे आपण, फक्त चेरी स्प्रेड केलेली आहे. ब्लॅक फॉरेस्टची जॅम असते ही, सो आपण खूप सारी वापरणार आहोत आणि त्यानंतर आपण यावर एक लेअर पुन्हा ठेवणार आहेत. मी दोन बेस लावून घेतलेले होते, जो आपण फर्स्ट घेतलेला होता तो आता ठेवणार आहे. तो थोडासा ब्रेक झालेला होता, जरी तुमचा केक कट करताना ब्रेक झाला घाबरून जायचं नाही, तो मध्ये ॲडजस्ट करता येतो. फक्त केकची लेंथ किती झालेली आहे, सॉरी त्याची तो किती स्पॉन्जी झालेला आहे, त्याची किती फुगला, यावर तुम्ही त्याची लेअर कट करू शकतात. आता पुन्हा आपण चेरी सिरप घालते. आणि चेरी सिरप केव्हा घालायचं, तर ज्यावेळेस तुम्ही बेसबोर्डवर केक घेतलेला आहे त्यावेळेसच घालायचं. जर तुम्ही प्लेटवर केकच्या स्लाईस ठेवून जर सिरप घालणार, मग तुम्ही ते शुगर सिरप असो किंवा चेरी सिरप, कुठलेही सिरप जर तुम्ही
आधी घालून घेतला, त्यानंतर केकचा जो बेस आहे तो हाताळला तर तो तुटू शकतो, त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही बेस बोर्डवर ठेवल्यानंतरच कुठलाही सिरप ॲड करायचं आहे आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला हे छान स्प्रेड करायचं आहे. आता हा आपला लास्ट लेअर पण लागून होतो आहे, त्यावर पण आपण अशी चेरी स्प्रेड करणार आहोत आणि त्यानंतर आपला फायनल लेअर जो आहे यावर कवर होणार आहे. मी दोन बेस लावलेले होते त्यामुळे माझे चार लेअर रेडी झाले आहेत. तुमच्या अर्धा किलोच्या सिंगल बेसमध्ये दोन लेअर तयार होतील आणि त्यामध्ये सुद्धा तो जवळपास अर्धा किलोच्या वर केक तयार होतो. आपण बेस लावताना अर्धा केजीच्या मापाने लावलेला होता आणि त्यानंतर क्रीमिंग वाढली आपली, त्यामुळे अर्थातच छान अशी चेरी आपण स्प्रेड करून घेतलेली आहे प्रत्येक लेअरमध्ये. जो प्लेन बेस आहे तो आपण सगळ्यात टॉपला लावणार आहोत आणि जास्ती चेरी तुम्ही क्रीमिंग झाल्यानंतर लावायचे. जर तुम्ही क्रीमिंगच्या आधी लावली बेसवर डायरेक्टली तर ज्यावेळेस तुम्ही क्रीम पसरवता त्यावेळेस ती वरती येऊ शकते आणि जर तुमची सिरप जे आहे ते पण जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात वापरलं तर तुमच्या केकचे क्रश जे आहेत ते निघू शकतात, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनेच त्याला लावायचं आहे. आता आपण फायनल लेअर जो आहे आपला तो यावर ठेवून घेणार आहोत. हा प्लेन लेअर जो आहे तुम्ही बघू शकता, आपण हा इथे ठेवणार आहोत. इव्हनली आपण याला जस्ट स्प्रेड करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा शुगर सिरप. प्रत्येक लेअरला आपण शुगर सिरपने भिजवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तीन चेरी वापरतो आपण ब्लॅक फॉरेस्टला. ज्या ठिकाणी आपण केकला शुगर सिरप यूज करत असतो तर ब्लॅक फॉरेस्टसाठी तीन चेरी वापरली जाते. आपण क्रीमची लेअर स्प्रेड करणार आहोत. आता आपण ही क्रीम इव्हनली स्प्रेड करून घेणार आहोत. लेअरिंग आपली प्रॉपर पाहिजे. आधी आपण रफ हँडने ते स्प्रेड करून घेणार आहोत आणि पुन्हा आपण पायपिंग बॅग फिल करून साइडिंग कव्हर करणार आहोत. आता आपण याचे साईड जे आहेत ते क्रीम लावून घेणार आहोत. क्रीमिंग करताना तुम्हाला हात खूप पटपट चालवावा लागतो कारण हे खूप फास्टली मेल्ट होतं, यासाठी खूप गार वातावरण लागतं किंवा तुम्हाला ए सीमध्ये थंड ठिकाणी काम करावं लागतं. हे खूप लवकर मेल्ट होऊ लागते, त्यामुळे मोजकी क्रीम तुम्ही बीट करून यूज करू शकतात किंवा लगेचच ती फ्रीजमध्ये टाकणं गरजेचं आहे. आता आपण आधी इव्हनली क्रीम स्प्रेड करून घेणार आहोत. आपल्याला या ठिकाणी अजून क्रीम यूज करावी लागणार आहे. जितकी क्रीमिंग याला चांगली असेल तितका हा केक चांगला होतो. हा एगलेस केक बनवलेला आहे आपण, त्याचा मेन पार्ट क्रीमिंगवरच आहे.
मी आणखी फ्रेम बिट करून घेणार आहे, पण तोपर्यंत याला थोडासा सेट होऊ द्यावा लागणार आहे, कारण हा जर जास्त वेळ बाहेर राहिला तर सेटिंगच्या आधी तर तो मेल्ट होऊ शकतो, त्यामुळे मी याला सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवणार, फ्रीजरमध्ये नाही, आणि त्यानंतर आपण यावर फिनिशिंग डेकोरेशन करणार आहोत, तोपर्यंत आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया। मी आणखी क्रीम व्हिप करून घेतलेली आहे आणि जिथे आपला लेअर कमी पडत होता त्या त्या ठिकाणी आपण ही क्रीमिंग स्प्रेड करून घेणार आहोत। आधी आपली साइड लेअरिंग पण आपल्याला जास्त हवी आहे। आता आपण हे इव्हनली स्प्रेड करून घेणार आहोत। असं बऱ्यापैकी आपण लेअर लावलेली आहे आणि अगदी लेअर आपण पसरवणार आहोत। प्रत्येक वेळेस नाईफ क्लीन करून तुम्ही लेअरिंग पसरवायची आहे। एक दोन प्रॅक्टिस नंतर तुम्हाला इझिली हे समजून जाईल। स्टार्टिंगला आपल्याला फक्त ज्या ठिकाणी क्रीमी कमी आहे किंवा अनइवन आहे तिथे स्प्रेड करायची आहे आणि त्यानंतर आपण याला फिनिशिंग देणार आहोत, त्यामुळे स्टार्टिंगला फिनिशिंगवर फोकस नाही ठेवायचा। आपण जस्ट याला कवर अप करतो आहे, साइड कवर झाल्यानंतर मग आपण टॉपकडे वळणार आहोत। आता तुम्ही जसं बघू शकतात नाईफ फिरवताना या ठिकाणी लेअरिंग आपल्याला करायची गरज आहे, तुम्हाला ते लक्षात येत जातं। आपण अर्धा अर्धा किलोचे दोन बेस रेडी केले होते आणि आपला जवळपास 1.5 ते 2 किलोचा केक विथ क्रीमिंग तयार झालेला आहे। कवर करून ही वर स्प्रेड करणार आहोत। इव्हन लेअर आपल्याला करायचा आहे, ज्या ठिकाणी क्रीमिंग बेस कमी असेल त्या ठिकाणी तुम्ही लेअर वाढवायचा आहे अशा पद्धतीने। एक इव्हन लेअर तयार करून एक्सेस क्रीम आपण रिमूव्ह करतो आणि तीच पुन्हा साइडिंगला ॲड करणार आहोत। आता अशा पद्धतीने ही आपले सगळे एजेस क्लिअर झालेत, आता आपण याला फिनिशिंग देतो आहे। फिनिशिंगच्या वेळेस तुम्ही तुमचा जो नाईफ आहे पॅलेट तो स्ट्रेट धरायचा आहे। एक्सेस क्रीम आता आपण लावणार नाही आहे, एक्सेस क्रीम आपण काढून टाकणार आहे। आता लेअरिंग बघू शकता तुम्ही, सफाईदार लेअरिंग येते आहे आपली। आणि त्यानंतर आपण वरचे जे एजेस आहेत ते स्प्रेड करून घेणार आहेत अशा पद्धतीने। त्या ठिकाणी तुम्हाला वाटतं आहे की क्रीमिंग खालीवर आहे त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा असं क्रीमचा हात फिरवून तो बेस जो आहे तो वर ठेवू शकता।
क्रीमिंग या ठिकाणी आता आम्हाला पेस्टची गरज आहे आणि पुन्हा मी याला फ्लेवरला घेतलेला आहे. इथे सुद्धा आता आपण फिनिशिंग घेणार आहोत. प्रत्येक वेळेस नाईफ क्लिअर करायचं आहे, क्लीन करून घ्यायचं आहे. आता हे जे साईड एजेस आहेत ते जस्ट आपण अशा पद्धतीने तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता. आता हा प्रॉपर सेट आहे, याला फक्त आपल्याला एक फायनल टचअप देण्यासाठी मी इथे वॉर्म वॉटर घेतलंय. आता इथे मी एक वॉर्म वॉटर घेतलेलं आहे. वॉर्म वॉटरमध्ये मी पॅलेट नाईफ जस्ट असा डिप करून घेणार आहे आणि यावर आपण हा सेटिंग घेणार आहोत वरून तरक्याने. तर तुम्ही बघू शकता फायनल टचअप जो आहे परफेक्शन याने झालेला आहे. हे सगळ्यात शेवटी करायचं आहे तुम्ही ज्यावेळेस तुमचा फेस सेट होतो, क्रीमिंग सेट होते. कारण एकदा हे झाल्यानंतर तुम्ही पुन्हा याला क्रीमिंग ॲड नाही करू शकत. आता आपण हे साईडला आपण कवर करणार आहोत. बघू शकतात साईडिंग पण तुम्ही बघू शकतात इव्हनली आपली सेट झालेली आहे. आणि आपले जे वरचे जे साहित्य सुद्धा प्रॉपर सेट झालेले आहेत. त्यानंतर इथे माझ्याकडे हे काही पॅलेट्स आहेत, डिझायनिंग पॅलेट्स आहेत. तर त्यातला मी आता हा यूज करणार आहे. जस्ट आपण याला अशा पद्धतीने तुमची क्रीमिंग जर व्यवस्थित असेल पूर्ण तरी डिझाईन प्रॉपर होते. तुम्ही बघू शकता आता हा केक ऑलमोस्ट रेडी आहे. बट याला सेट होण्यासाठी जवळपास 1.5 तास तुम्हाला फ्रीजमध्ये हा ठेवावा लागेल. सेट झाल्यानंतर आपण यावर डेकोरेशन करणार आहोत, डिझायनिंग करणार आहोत. जर तुम्ही घाई केलीत किंवा आधी जर याला डेकोरेशन केलं तर ती प्रॉपर सेट होत नाही, ती मेल्ट होते. कारण आपण वॉर्म वॉटर पॅलेटनी हे फिनिशिंग केलेली आहे, त्यामुळे बेस्ट ऑप्शन तुम्ही याला 1 ते 2 तास सेट होऊ द्या आणि त्यानंतर तुमची जी डेकोरेशन आहे वरचं ते तुम्ही करू शकता. आता मी याला सेट करण्यासाठी ठेवते आहे. आता या ठिकाणी मी स्टार नोझल लावून क्रीम तयार करून घेतलेली आहे पाइपिंग बॅग. आता आपण इथे डिझायनिंग करून घेणार आहोत. जवळपास 1 ते 1.5 तास मी सेट करून घेतलेला आहे हा. स्टार्टिंगला मी जस्ट आणि त्यानंतर आपण यावर ब्लेंड केलेलं चॉकलेट जे आहे ते स्प्रेड करून घेणार आहोत. आपला ब्लॅक फॉरेस्ट आहे अर्थातच चॉकलेटी झाला पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला डेकोरेशन करू शकतात. वा, आत्ताच तोंडाला पाणी सुटतंय. पाइपिंग बॅगने आपण डिझाईन याकरता आधी करून घेतली की जर आपण नंतर याला डिझाईनिंग करायला घेतली चॉकलेट स्प्रेड केल्यानंतर तर
क्रीम सहित ती चॉकलेट मुळे लेअर बसत नाही आणि ती क्रीम निघून येते चॉकलेटच्या वर, त्यामुळे आपण आधी करणार आहोत तुम्ही डार्क चॉकलेट किंवा मिल्क चॉकलेट यूज करू शकता. आता मी या ठिकाणी मिल्क चॉकलेट यूज करते आहे. डार्क चॉकलेट ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस त्याचा कलर थोडा ब्लॅकिश येतो. थोडं चॉकलेट मी साईडला पण डिझायनिंगसाठी यूज करणार आहे, बट आता सध्या तरी मी याला असंच ठेवते आणि आपण मध्ये सुद्धा स्टार करून येणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं चॉकलेटवर क्रीम फिक्स बसत नाही अशी ती निघून येते, मग आपण आधीच ती करून घेतली. तुम्हाला डिफरन्स कळावा यासाठी मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला करून दाखवते. ओके, त्यानंतर ती खाली आपण थोडी डिझायनिंग करून घेणार आहोत. ॲक्च्युली हा केकचा बेस जो आहे तो हाफ केजीचा आहे आणि आपण केक बनवला आहे जवळपास 1.5 केजीचा, त्यामुळे तो याच्यावर मावत नाही आहे. डिझायनिंग अशा पद्धतीने तुम्ही फील करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला डिझाईन करायची असेल कुठलीही केकसाठी, त्यावेळेस तुमची क्रीम जी आहे ती खूप थिक असावी, त्याचा पीक थिक ठेवायचा आहे. जर ती पातळ असेल तर ती मेल्ट होते आणि तुमची डिझाईन प्रॉपर येणार नाही. फायनल टचअपसाठी आपण चेरीज वापरणार आहोत. एक्सिलेंट, आताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे, छान दिसायलाही यम्मी झालेला आहे हा केक. आणि टेस्टला तर ऑफकोर्स अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा आणि तुमचीसुद्धा क्रिसमस हॅपी हॅपी बनवा. खूप साऱ्या चेरींनी सजवते मी, ऑफकोर्स क्रिसमसचा केक आहे त्यामुळे खूप सजलेला तर असायलाच हवा. आता हा आपला क्रिसमस केक रेडी आहे. तुम्हाला हा क्रिसमस केक कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला असेच बेकिंग एपिसोड बघायचे असतील तर त्यासाठी सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.